म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत, कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून महागाई वाढवून लूट लूट लुटलंय, त्यामुळे जनतेचा एक आम्हाला काल मुख्यमंत्र्याच्या नावे एका बहिणीने पत्र पाठवलं, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे. शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, तर आताच का सुचली निवडणुकीच्या तोंडावर, तर गेलेली पद काहीतरी सांभाळावी कारण सपाटून मार खाला आहे विधानसभेमध्ये, तर ते केविलवाना तो प्रयत्न आहे आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण आपल्याला एक सांगतो की मी आता तो विषय मांडणार आहे, मराठवाड्यातील परभणी हिंगोली या भागातील नांदेड आपला विशेष करून जालना या भागामधून शेतकऱ्यांच्या 350 DP या चोरीला गेला, ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला 350 एका वर्षात, याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली, त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या. मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं, चोरी करायची परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती DP पुन्हा लावून द्यायची. काय करताय गृह खातं? 350 DP शेतकऱ्याच्या चोरी जातात, केवढा मोठा प्रकार. पण त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशन खोरीवर लक्ष आहे, याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही. आता आम्ही काढू एक एक भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे. मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे, मालाडची जमीन दिली, मेयर कोटेजांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका, पत्र दिलं सत्ताधारी आमदारांनी तरी पण देऊन टाकली. आता काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत सगळे मांडू. काल ते कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली, आम्ही 15,000 कोटी दिलेत, मी माझ्याकडे सर्व आकडे आहेत, यांनी GR काढला पण पैसेच दिले नाही, 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाहीत. आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याचे तर त्या पैशाचं तर पत्ताच नाही. 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले. हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत आणि मग अशाच प्रकार यामध्ये पीक विमामध्ये झाला आहे. बीडमध्ये MIDC च्या जागेवर शेती केली, त्या MIDC च्या जागेच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा पैसे कंपनीकडून. एवढा भोंगळ कारभार आहे आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे. हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे, पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही कारण सत्ताधाऱ्यांची हात मिळवणी आहे. सरकारचं लक्षच नाही, सरकारचं लक्ष काही ना येऊन जाऊन खोटे नेरेटिव्ह. आता ह्याच्यावरच लक्ष आहे, यांनी खोटे नेरेटिव्ह सेट केला, यांनी त्या प्रकरणात खोटे नेरेटिव्ह सेट केला, आम्ही आता सावध झालो. काय सावध झालात? काय खोटं नेरेटिव्ह आहे? तुम्ही स्वतः याची सुरुवात केली हे खोटं बोलण्याची, लोकांना फसवण्याची, तर हे सगळं काय आहे? यामध्ये या सरकारचं लक्ष कुठे नाही आहे आणि सरकारचे अनास्था, सरकारचं दुर्लक्ष, त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे. तो त्यांचा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे,
आता जरांगे पाटील म्हणत असतील की कोणाला पाळायचं आणि कोणाला ठरवायचं, तर हे जनता ठरवेल, आम्ही त्याच्यावर काय बोलणार. त्यांचं म्हणणं आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं, तर हे याचा निर्णय जरांगे पाटील घेतात की जनता घेते, हे येत्या निवडणुकीमध्ये ठरेल. राहुल गांधी वारकेले निमंत्रण दिले गेलेलं आहे, त्यावर माजी खासदार रणजित निंबाळकर असे म्हटले की राहुल गांधींनी कॅटवॉक करायला वारीमध्ये येऊ. हां, माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी असं म्हटलंय की राहुल गांधींनी कॅटवॉक. नाही नाही, त्यांची फाटते. त्या निंबाळकरांना सांगतो मी, तुमची का फाटते राहुल गांधींचं नाव घेतल्याबरोबर? तुमच्या डोक्यातच असतं आणि प्रेम आहे काय की हे तुमची भाजपा आता 10 वर्ष झाली सत्तेत आली, कुठे होती त्या वारीत ना काय संबंध होता त्यांचा? तुम्ही मोठ्या नाकाने कांदे सोलताय. हे सगळं जे काही वारीचा मार्ग असेल दिवसेंदिवस प्रशस्त करायचा, वारींना सोयी सुविधा पुरवायचे, हे कोणी केलं? तुमच्या आजोबांनी केलं काय? हे काँग्रेसनीच केलं.